हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण शिकणार आहोत एकदम साध्या आणि सुंदर पद्धतीने आपण कशाप्रकारे रांगोळी काढणार आहोत, तीही पारंपरिक पद्धतीची. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला लागणार साहित्य आहे एक छोटे नरसाळ आणि रांगोळी. चला तर मग सुरुवात करूया. आपण सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा नरसाळ कसे धरावे. आता तुम्ही म्हणता की पारंपरिक रांगोळी आणि पाच बोट आणि कहाणी शिकवत, तर त्याचे कारण असते की आपल्याला शिकायची आहे आणि सोप्या पद्धतीने शिकायचं आहे. जर आपण पाच बोटांनी शिकायला गेलो तर त्याला थोडासा का होईना किंचित जास्त वेळ आहे. आणि जर आपण या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न केला की अगदी सोपी पद्धत आहे शिकण्याची. पहिल्यांदा पूर्णपणे यामध्ये रांगोळी शिजवून घ्यायची. रांगोळी एकदम स्वच्छ आणि पटण खूपच सुटणारी अशी असावी. आणि या आपल्या बोटांनी खाली ती दाबून ठेवायची. अगदी सोपी पद्धत आहे ही. आता आपण बिंदू पासून स्टार्ट करणार आहोत. हा बोट थोडासा प्रेशरच्या अनुमानानुसार आपण किंचित असं सोडणार आपल्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आज छोटे बिंदू मोठे बिंदू सर्व पद्धतीने. चला तर एक दोन तीन माझ्यासोबत तुम्ही काढणार ना. आता आपण छोटे बिंदू ट्राय करू. आता मोठे बिंदू अगदीच ह्या पद्धतीने बघा. हा बोट अलीकडे फक्त थोडासा किंचित बाजूला करायचा. रांगोळी पडली तेवढी की लगेच बंद करून टाकायचं. रांगोळी पडली की बंद करून टाकायचं. रांगोळी पडली की बंद करायचं. अशा प्रकारे प्रॅक्टिस करत राहायची. आता आपण काही शेप्स ट्राय करू. उदाहरणार्थ अर्धगोल किती सुंदर आला आहे बघा. आता आपण गोल ट्राय करूया. अगदी सोपी पद्धत आहे ही. याला शिकण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. आहे की नाही सुंदर. व्हिडिओ नक्की आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडणार, त्यामुळे तुम्ही मला सबस्क्राईब करणार चॅनलला. या प्रकारे आता आपण लाईन्स शिकणार आहोत. लाईन्स इतक्या सुंदर येतात नरसाळ्यांनी. या एकदम असे सरळ. आहे की नाही सुंदर. बाजारात बरेचसे नरसाळ उपलब्ध आहे, पण मी ह्याच नरसाळ्याने ट्राय करते. कारण की त्या नरसाळ्याने कधी कमी जास्त रांगोळी पडली जाते, कधी जाडसर पडली जाते. आणि या नरसाळ्यात फक्त आपल्या बोटांच्या प्रेशरचं अनुमान एकदा आले की आपल्याला कोणतंच बाकी वेगळी पद्धत ट्राय करायची गरज नाही. आता आपण उभ्या रेषा ट्राय करू. हलकेने सुंदर. रांगोळी ही जास्त लागत नाही. कमी रांगोळीत आपल्याला छान अशी रांगोळी मिळते. नाहीतर अशी कधी कधी कमी जास्त रांगोळी सोडली जाते, एकदम जाडसर रेषा दिसतात. त्याप्रमाणे होत नाही ह्या नरसाळ्याने यूज केल्यावर. ठीक आहे. या प्रकारे आपण अशी जाडीही ट्राय करायची. प्रॅक्टिस करत राहायची. बघा नक्कीच जमणार तुम्हाला. कोणतीच गोष्ट अवघड नाही. खूप लवकर जमणार मला माहिती आहे. माझ्या मैत्रिणी सगळ्या हुशार आहेत. पटापट शिकण्यात त्यांना खूप आवड आहे रांगोळीची काढण्याची. आपण आता केंद्रवर्धिनी ट्राय करू. गोल काढायचा आणि ते गोल आतमध्ये फिरून घ्यायचा. असा गोल 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 गोल.
मध्ये आपण छोटे ही काढू शकतो, मोठे ही काढू शकतो। चला तर मैत्रिणी, आज आपण इतके शेप्स घेतले आहेत, त्याची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करणार। आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाकीचे रांगोळीचे शेप्स घेणार आहोत। मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की तुमचा कमेंट्स नक्की कळवा की काय कसा वाटला व्हिडिओ। आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आहे तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।